दुसऱ्या महायुतीशी लढायला 56 पक्ष एकत्र आलेत, मात्र विरोधकांच्या 56 पिढ्या एकत्र झाल्या तरी शिवरायांचा भगवा उतरवू शकत नाही. देव देश आणि धर्मासाठी आपण युती केली असून देशाला लाभलेल्या कणखर नेतृत्वामुळे पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी काल रात्री संगमनेरमध्ये आयोजित प्रचंड जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती आमदार विजय औटी, आमदार नरेंद्र दराडे, भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार सौस्नेहलता कोल्हे, माजी मंत्री सेनानेते अनिल राठोड आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यावेळी पुढे म्हणालेत की हवाई हल्ला आणि जवानांच्या शौर्यावर संशय घेणारे राहुल गांधी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहेत. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी फक्त मोदींचं एकच नाव असून विरोधकांकडे सक्षम नेतृत्व नाही. कार्यक्रम नाही ते काय, संगीत खुर्चीचा खेळ खेळणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी व दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाहीही ठाकरेंनी यावेळी दिली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता पुन्हा येणार हे निश्चित असून आम्ही 370 कलम काढून टाकणारच आहोत. निवडणूक संपली की लगेच दुष्काळग्रस्तांसाठी कामं सुरू करणार आहोत. शेतकरी संपात सेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या बाजूनेच राहू. शेतकरी कर्जमाफी, विमा यातील जाचक अटी कमी केल्या, काही अंशी तरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी, संसदेच्या पवित्र सभागृहात डोळे मारणाऱ्यांना कायमचं घरी बसवा असं आवाहन देखील शेवटी ठाकरे यांनी हजारोंच्या जनसमुदायाला केलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपसभापती आमदार विजय औटी, भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांची भाषणं झाली आहेत. यावेळी जाणता राजा मैदान गर्दीने खचाखच भरलं होतं. ठाकरे दाम्पत्यांनी सभेला येण्यापूर्वी शिर्डीत साईबाबांचं देखील दर्शन घेतलं आहे. सगळे जे काय पलीकडे जमलेले 56 लोक आहेत त्यांना मी आव्हान देतो, तुम्ही या आणि यापैकी कोणालाही विचारा की तुम्हाला पंतप्रधान पदी कोण पाहिजे. असं त्या सगळ्या 56 लोकांना एकत्र बोलवा. समोर गर्दी जमेल की नाही मला माहिती नाही, पण निदान 56 लोक एकत्र आले आणि बोलले की आमच्याकडनं हे पंतप्रधान, चला मी त्यांना मत द्यायला तयार आहे. लावायची पैज, लावायची पैज, लावायची की नाही लावायची. शरद पवारांना राहुल गांधी चालतील, राहुल गांधींना शरद पवार चालेल, दोघांना मिळून अखिलेश चालेल का, मायावती पाहिजे, ओवेसी चालेल काय, प्रकाश आंबेडकर? अरे मग कोण, एवढी तुमच्या समोर मी नावं ठेवते, तुम्हाला काय एक माणूस पसंत पडत नाही? ही माझ्या देशाच्या पंतप्रधान पदाची खुर्ची आहे. आणि जसं हे तुमचे स्थानिक विषय आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, नाशिक आणि शिर्डीचा रेल्वे मार्ग त्याचं काम सुरू होत आहे, अनेक प्रश्न आहेत, समुद्राकडे वाहून जाणारं पाणी अडून हा संपूर्ण प्रदेश सुजलाम सुफलाम करायचा आहे, हा एक मोठा विषय आहे. पण त्याच बरोबरीने हा आपला खासदार जिकडे जाणार आहे तो देशाचा प्रश्न तेवढाच मोठा आहे की आम्ही आमच्या काश्मीर मधला 370 कलम काढून टाकणार म्हणजे टाकणारच, कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य घटक आहे. आणि निर्लज्जपणाने राहुल गांधी सांगतायत की आम्ही काही झालं तरी काश्मीरचं 370 कलम आम्ही काढू देणार नाही. आणि आपल्या मोदीजीने सांगितलं की आमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत हे आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाही, अजिबात ठेवलेले नाही, हे जाहीरपणाने त्यांनी सांगितलं. कदाचित एक उमेदवार तुम्हाला माहित आहे ज्याला आपणच निवडून दिलं होतं, पण मला खरंच एका गोष्टीचं कौतुक वाटत की गद्दार माणसं लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही आणि सगळीकडे दार ठोकत फिरत आहेत. आपलाही दार ठोकण्याचा प्रयत्न करत होते, मी पहिलं सापलं नेलं, गेट आउट, इकडे नाही चालणार. जो शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करतो आणि जो मतदारांशी गद्दारी करतो त्याला माझं दार मी कदापि उघडणार नाही. अरे तो भगवा उतरवला पाहिजे, भगवा उतरवला पाहिजे. मग 56 लोक एकत्र झालेत कशासाठी, भगवा खाली उतरवायला? उतरवू शकता तुम्ही,
अरे तुम्ही 56 जण काय, तुमच्या 56 पिढ्या जरी एकपटल्या ना तरी हा शिवरायाचा पवित्र भगवा तिकडे जो आम्ही फडकवलेला आहे त्याला त्याच्या जवळपास सुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही. तुम्हाला आठवत असेल जसा आता धनगर समाज येऊन माझं कौतुक करून गेला, तसंच शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हजारो गोवारी नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनावरती मोर्चा घेऊन गेले होते. भेटले शरद पवार? भेटले नाही? भेटले. चेंगरा चेंगरी झाली आणि चिरडून गेले गोवारी, शे सवाशे गोवारी भर दिवसा चिरडले गेले, रक्त सांडलं. पण त्यांना काँग्रेस सरकारने न्याय दिला नाही, त्यांना न्याय कोर्टाने 23 वर्षानंतर दिला. आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे की पंतप्रधानांनी जाहीर केले की आचारसंहिता संपल्यानंतर ती 5 एकरची जी अट आहे ती अट सुद्धा आता आपलं सरकार काढून टाकणार आहे. दुसरी गोष्ट काय की आज 56 लोक सगळे एकत्र आलेले आहेत. आपण जितके काय आलेलो ते आलेलो आहोत, पण इथे काय आणि इथे काय कोणालाही विचारलं या कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे बसले सगळी लोक आहेत, या व्यासपीठावरती बसलेले लोक आहेत, आहोत हजारो लाखो लोक आहेत. पण मी शरद पवार काय, राहुल गांधी काय, सगळे जे काय पलीकडे जमलेले 56 लोक आहेत त्यांना मी आव्हान देतो, तुम्ही या आणि यापैकी कोणालाही विचारा. पण त्याच बरोबरीने हा आपला खासदार जिकडे जाणार आहे तो देशाचा प्रश्न तेवढाच मोठा आहे की आम्ही आमच्या काश्मीर मधला 370 कलम काढून टाकणार, म्हणजे टाकणारच, कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य घटक आहे. आणि निर्लज्जपणाने राहुल गांधी सांगतायत की आम्ही काही झालं तरी काश्मीरचं 370 कलम आम्ही काढू देणार नाही. आणि आपल्या मोदीजीने सांगितलं की आमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत या आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, अजिबात ठेवलेले नाहीत. हे जाहीरपणाने त्यांनी सांगितलं. कदाचित आपल्या या हिंदुस्थानचा पहिला पंतप्रधान असेल की ज्यांनी जाहीरपणाने हे बोललेलं आहे. ठीक आहे ना? या मोदींच्या, एक मिनिट, या मोदींच्या वक्तव्याला उत्तर कोणी द्यायला पाहिजे? मोदी एकदा हे बोलल्यानंतर की पाकिस्तानला असं वाटत असेल की आम्ही आमची अण्वस्त्र ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत, वापरायची असेल तेव्हा जरूर वापरू, याला उत्तर पाकिस्ताननी द्यायला पाहिजे होतं. उत्तर कोणी दिलं माहितीये? मेहबूबा मुफ्तीनी दिलेलं आहे. मेहबूबा मुफ्ती बोलते की मग पाकिस्ताननी सुद्धा त्यांची जी काय शस्त्र अस्त्र आहेत ईदसाठी ठेवलेली नाही. अहो बाई, तुम्ही काय पाकिस्तानमध्ये राहता का आमच्या हिंदुस्थानामध्ये राहता? हा देश हा आमचा आहे, आणि जो हा देश आमचा आपला मानतो तो मुसलमान जरी असला तरी तो माझा भाऊ आहे, हे आमचं हिंदुत्व आणि हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. पण माझे देश बांधव सुद्धा मर्द आहेत या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजही मर्द जन्माला येतात आणि त्यांच्या हातामध्ये भगवा आहे. तो भगवा एकदा वरती करा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून उद्याच्या निवडणुकीला सज्ज व्हा, विजयाला सज्ज. प्रतिनिधी शाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.